काय लुबाईस लय मानते सगळं हे भरल असतात चुली हे इकडे गसले हागिंदरात हागल्यावर तक्ट घालून त्याच्यावर मी जोड गेला चांगल्या दिसल्या म्हणून ते 150 रुपये दूर सगळ्यांनी पिशव्या घेतला एक आठवण म्हणून आम्हाला जमत नाही नवीन पिढीला पण हे नंतर त्रासदायक आहे पैसे दिले काल आमच्या गावातली जत्रा गेली आणि आज पाठीकनं 2 टॅक्स 1 टेम्पो आता पाठीकनं आम्ही सगळी गाव लावत आमच्या ह्या भागास ह्या एलुबाईस लय मानत्यात म्हणून आम्ही सगळी आता ह्या याला माझं नमस्कार करू जाऊ आम्ही अयोध्याच्या आमच्या कार्यक्रमामुळे आम्ही लेट नाही लावत यंदा जत्रा तेवढी भरपूर म्हणण्याजोगी नाही वर्षा जत्रा हे सगळं हे भरल असतात चुली हे इकडे गसले हागिंदरात हागल्यावर तक्ट घालून त्याच्यावर मी जोड गेला एवढी जत्रा ती गसली यंदा काय नाही यंदा मागणी लावत आम्ही त्याच्यामुळे सगळं आम्हाने मागे झालंय आता सगळंच मागे आमचं आम्ही 5 वर्षांत तिकडे जात आहात आणि इकडे वर्ष वर्षा येत आहात त्या यायला मास मोठा नवरा मिळवून घेता आम्हाला सांगा आम्ही सगळे गावकरी सहभागी झालेलो आहोत यल्लम हा कानडी शब्द आहे म्हणजे सर्वांची माता म्हणून सर्व भक्त आपल्या भक्तिभावाने या देवीची पूजा केली जाते चला तर मग पाहूया हा उत्सव कसा साजरा होतो आणि इथं सगळा समारंभ जोश उत्साहात आईचा उदो उदो करूया देवाने सांगणार
पोहोचली. महाग केल्याची जत्रा आता येऊन रात्रीपासून थंडा पिऊन पडला होता आम्ही, त्याचं काय नाही तुम्हाला. आणि रात्री येतो गाणी म्हणा काय म्हणा म्हणून दिसणी काय येऊस नाही ग जमस नाही म्हणून आई माहित नाही काय पाहिजे तुला सांग. पिशव्या घेतला एल्ला माझ्या लावात चांगल्या दिसल्या म्हणून ते 150 रुपये दूर सगळ्यांनी पिशव्या घेतला एक आठवण म्हणून. एक दोन हात माळा गुंदे का माळा गुंदे का तू ग बाई एक हात मारवली ते पहिला दोन ग दोन पाहिजे आता खूप दिवशी डोक्यात असते का Thank you.
नाही ग बाई आपण मळवण भरून घेतली नाही बघ बरोबर तर आम्हाला नाही तुला लई साजरा भरले अशी महिमा कुठे मिळायची नाही बघूच मिळेल काय आता हे सध्या पूर्वीपासून चालू झालेलं आहे रूढी परंपरागत हे पडल्यांचा कार्यक्रम असतोय वर्षातून एक वेळ इथून पडल्या फुल भंडारा जे नवीन दर्शन घेतलेलं असतंय नवीन ते फुल भंडाराचं हार घालून परत डोंगराला सौंदतीला यातला आमच्या खुद्दर गावामध्ये 5 वर्षातून कट केला बाकी ठिकाणी वर्षातून एकदा जातात नवीन देव दर्शन बांधायचं असेल तर कट केलेला म्हणजे तर म्हणजे 5 वर्षाचा हे असतं ठरलेला म्हणजे आपण काय म्हणतो त्याला 5 वर्षाचा खरा आपण म्हणतो की नाही त्याप्रमाणे 5 वर्षाचा हे केलेला आहे म्हणजे डोंगरा जायचा त्यानंतर मग तिकडे जाऊन जे नवीन देवाला असतात त्यांना देव बांधून आणायचं जे पूर्व परंपरागत जे आईचं असेल सोनेला येणार असं ते परंपरागत चालू आहे काही जणांनी आता जी पिढी काय करते हे आता कशाला करायचं पूर्वजन कधी आता आम्हाला जमत नाही नवीन पिढीला पण हे नंतर त्रासदायक आहे हे केले कशासाठी आता हे पर साखरं घालण्यासाठी ह्या पडल्यांचा म्हणजे प्रत्येकाची तिथं मोठी भरली असते पडलेकांच्या पडली का असेल तर 5 पक्वांचा नैवेद्य असतोय ते सगळं भरून आरती करून मान उत्कार घालून यात्रा समाप्त करून आपल्या घरी जातात. कशा दे पैसे दुले पैसे
प्रमाणच करणार. आता सुमी जत्रा पाहिला आणि माझ्यासोबत आरोही पण आहे. आता सगळी गर्दी ही संपलेली आहे आणि आता जेवणाचा कार्यक्रम होईल, त्याच्यानंतर घरी रवाना व्हायचं आहे. चला आता इथं आपण पाहतोय त्या पद्धतीनं प्रत्येक जण आपल्या गल्लीवाईज जेवण बनवतात, म्हणजे प्रसाद बनवतात. आता प्रसाद घेऊन आम्ही गावी रवाना होणार आहोत. सगळा कार्यक्रम पडल्यांचा कार्यक्रम वगैरे मंदिर जवळ झालेला आहे. त्याच्यानंतर हे बघा असं प्रत्येक ठिकाणी ठिकठिकाणी जाऊन असं थांबतात. म्हणजे काल जे लोक आलेले ते वस्तीला होते आणि त्यांनी असं मस्तपैकी एक जागा शोधून तिकडे पण बघू शकता. तिकडे लोक आहेत, तिकडे आहेत, तिथं थोडे आहेत. आमच्या गल्लीतली गल्लीवाईज थांबलेले आहेत आणि असं सगळं सुरू आहे. आम्ही दंडीच्या नदीमध्ये उतरलेलो आहोत. तिथं नदीमध्ये परत देवीचा जयजयकार करतात. इथं परत आईचा उदोउदो करतात आणि मग गावी रवाना होतो. इथं थांबलेले आहेत सगळं.